या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। स्मार्ट सोलापूरचा स्मार्ट प्रकल्प म्हणजे रंगभवन येथील एलईडी प्लाझा। गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी लाखो करोड रुपये खर्च करून महानगरपालिकेने सुशोभीकरण करून हा एलईडी प्लाझा उभा करण्यात आलं। या प्लाझाचे मोठ्या थाटामाठात उद्घाटनही करण्यात आलं आणि महानगरपालिकेने याची जाहिरातही मोठ्या दिमागदार पद्धतीने केली होती। पण आज अखेर हा प्रकल्प भव्य प्रकल्प हा धूळखात पडला आहे। इथे कोणाचीही काळजी नाहीये। एवढा हा प्रकल्प आहे तेवढाच हा प्रकल्प सोलापूर शहरातून लांब गेल्यासारखं आपल्याला पाहावयास मिळत आहे। भर चौकात हा असणारा प्रकल्प तुम्ही पाहू शकता। इथले जे सुशोभीकरण करण्यात आलं होतं, इथली जे झाडे होते अक्षरशः वाळून चालले आहेत आणि या ठिकाणी आपण जरा पुढे गेलो तर अक्षरशः धुळीचे साम्राज्य इथं पसरलेलं आहे। इथं या भव्यदिव्य प्रकल्पला कोणीही वाली नाही का हाही प्रश्न सध्या सोलापूरकरांना पडलेला आहे। जेवढा या प्रकल्पाचे आपण एलईडीवर आपण जाहिरात पाहिलं होतं काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी मोठ्या स्वरूपात इथे एलईडी लावल्या जात होत्या, जाहिरातीही केल्या जात होत्या। पण आज अखेर या सर्व जाहिराती बंद पडल्या असून कोणतेही जे विद्युत रोज काही होत नाही। एकही महानगरपालिकेचा इथे कर्मचारी उपलब्ध नाहीये। हा एवढा मोठा परिसर आहे, जर कॅमेरामन तिकडे दाखवा थोडा, एवढा मोठा परिसर आहे तरी पण या भव्य प्रकल्पाकडे एक सुद्धा कर्मचारी इथे उपलब्ध नाहीये। घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, लावलेली झाडे वाळून चाललेली आहेत, लाखो रुपये खर्च करून हे जे लादी म्हणतात त्याला लादी आणल्या होत्या ते अक्षरशः डोंगरावरचे जे आपण जणू डोंगरावर जातोय आणि इथं कोणीही माणूस निर्मनुष्य माणूस जसे असतात त्या ठिकाणी आता हा प्रकल्प इथं पडलेला आहे। घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, पूर्ण हे जे आहे हे बघा लादी पूर्ण सुकून गेलेली आहे। हे बघा हे या मौसमात सध्या तर महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात इथं पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे जेणेकरून पर्यटक इथे यायला पाहिजे। इथं भर उन्हाळ्यात लोकांनी या प्लाझाचा एलईडी प्लाझाचा एक आनंद घ्यायला पाहिजे होता पण महानगरपालिकेकडून पूर्ण या प्रकल्पाचा कचरा करून टाकलेला आहे। उन्हामध्ये हे झाडे पूर्णतः वाळून चाललेली आहेत। जे लाइटिंग एलईडीची करण्यात आली होती लाइटिंगची व्यवस्था बघा तुम्ही पूर्ण ती तुटलेली आहेत, कुजलेली आहेत पाण्यामुळं, तरी पण पूर्ण महानगरपालिकेचा इथं करोडो रुपये खर्च करून सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे दुर्लक्ष झालेलं आहे। साधा इथे एक कर्मचारी सुद्धा इथे उपलब्ध नाहीये जेणेकरून इथं एवढा मोठा प्रकल्प आहे। सोलापूर शहरातील 7 रस्ता आहेत, रंगभवन येथे, तरी पण असा हा निर्मनुष्य भव्य दिव्य प्रकल्प हा पडलेला आहे। आपल्यासोबत या संदर्भात बघा तुम्ही ही फॅनची एक व्यवस्था आहे जे एसी लावण्यात आलेली आहे पण याची एसीचा वापर कोण करतो हेच कळत नाहीये। सध्या याच्यामध्ये चालू आहे, तुम्ही चालू ऑन आहे पण हे एसीचा हवा कोण घेतोय हे मात्र अद्याप कळू शकलं नाहीये। पूर्ण सगळीकडे ताले लावलेले आहेत। हा पण इकडे दरवाजा होता मुख्य गेट आणि या इकडे पण हा ताला लावलेला आहे। हे बघा हे ताला लावलेला आहे। आता किती कधी हा दरवाजा खोलल्याशी आपल्याला माहिती नाहीये, मी फक्त हात लावतो तुम्ही बघा। हे बघा धुळीचे किती धूळ इथं साठलेली आहे यावरून कळतं की किती दिवसापासून हा प्रोजेक्ट बंद झालेला होता, बंद पडलेला आहे। आतमध्ये एसीचा आहे आणि इकडे फॅन चालू आहे पण याचा आस्वाद मात्र कोणी घेत नाहीये। ही सध्या इथली परिस्थिती आहे, हे बघा।
जसं एक माळरानावर जावं आणि तिथली परिस्थिती आपण पाहावं अशी तिथली परिस्थिती झालेली आहे. जे जमिनीतले काही प्राणी असतात ते घुसखोरी करून मोठं हे केलेलं आहे, त्याच्यामध्ये आत गेलेलं होतं. आतमध्ये काय आहे आपण ते पाहू शकत नाहीये, पण अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी येलडी प्लाझाची झालेली आहे. आपण मोठमोठे सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी असू द्या किंवा नेते मंडळी असू द्या, राजकारणी असू द्या, मोठमोठे घोषणा करतात हे करू ते करू, पण साधा उभारलेलं प्रकल्प त्यांना नीट करता येत नाही हे सोलापूरकरांना पडलेलं एक मोठं चिंतेचं कारण आहे. हे बघा, एक इथे एलईडी साठी वायर सोडलेले होते पण पूर्ण ओपन आहे बघा ही, जेणेकरून एखादा मुलगा लहानसं खेळत खेळ चुकून जर आला तर घातपात झाला तर याचा जिम्मेदार कोण हेही सोलापूरकरांना लक्षात यायला पाहिजे. अशी परिस्थिती सध्या या एलईडी प्लाझाची आहे. जरा कॅमेरामॅन इकडे दाखवा, इकडे बघा, हा आहे आपलं स्मार्ट सोलापूर आणि रंगभवन येथील स्मार्ट प्रकल्प, ज्याचे 3 टेरा वाजलेले आहेत बघा, 12 वाजलेले आहेत, फ्रुटी खाऊन तसंच पडलेले आहेत. वाटतंय इथे करून एवढा मोठा प्रकल्प करून याचा फायदा काय, कुणाला फायदा होतो? हे लाखो करोड रुपये खर्च केले पण याचा ना सोलापूरकरांना फायदा होतो ना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फायदा होतो. मग एवढा प्रकल्प मोठा करून साध्य काय करू इच्छितात सोलापूर महानगरपालिकेचे? गरज आहे ती सध्या पाण्याची, इथले शुचीकरणाची, जेणेकरून जे पर्यटक बाहेरचे येतात किंवा सोलापूरचे पर्यटक इथे येतात या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये एक शांतता अनुभवण्यासाठी यायला पाहिजे होतं, पण इथली परिस्थिती पाहून सोलापूरकर आणि पर्यटक हे इथून वाट बाहेर काढत आहेत. ही खंत सध्या मोठी आहे सोलापूरकरांना. आपल्यासोबत आमचे लोकप्रधानचे पत्रकार जोडले आहेत, जाणून घेऊया त्यांचं याबद्दल काय मत आहे. आपल्यासोबत लोकप्रधानचे पत्रकार अल्ताफ शेख आहेत, जाणून घेऊया या यांच्याबद्दल, त्यांच्या एलईडी प्रकल्पाबद्दल त्यांचं काय मत आहे, काय सांगाल सर? खरं सांगाल तर चव्हाण, आज सातत्याने आपण पाहत असाल सोलापूर शहर हा मोठ्या सुशोभीकरणाकडे वाटचाल करत आहे. स्मार्ट सिटी म्हणून नाव लौकिक होत आहे आणि त्याच अनुषंगानं सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असलेलं रंगभवन चौक हा एलईडी प्लाझा म्हणून घोषित करून त्या ठिकाणी करोडो रुपयाचा खर्च करून मोठ्या प्रमाणाचा एक एलईडी बोर्ड लावून या ठिकाणी चांगलं सोलापूर शहराकडे नवीन दृश्य अशा ठिकाणी देण्यात आलं होतं, परंतु अवघ्या काही वर्षातच महानगरपालिका याची देखरेख करण्यासाठी कुठेतरी ठप्प पडली आणि त्या अनुषंगानं लाखो रुपये खर्च करून या सुशोभीकरणाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडे लावण्यात आली होती, हिरवळी लावण्यात आली होती, परंतु पाण्याअभावी कुठेतरी ती हिरवळी पूर्ण टोटल वाळून चालण्याचं दिसत आहे आणि अनेक एलईडी देखील या ठिकाणी बंद आहेत. कॅमेरे देखील लावण्यात आलं होतं, कॅमेरे देखील बंद आहेत, एलईडीची लाईट होती, कारणीभूत कोण आहे असं वाटत मला सर्रास महानगरपालिकेचं दुर्लक्ष होत आहे. या भागाकडे करोडो रुपये नागरिकांचा सोलापूरकरांचा पैसा हा कुठेतरी सुशोभीकरणाच्या नावाखाली वापरण्यात आला आणि त्याचा दुरुपयोगही झाला आणि एकंदरीत हा एवढा मोठा प्रकल्प या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये राबून त्याची देखभाल होत नसल्यामुळं टोटल पूर्ण पैसा हा पाण्याखाली गेलेला आहे. महानगरपालिकेचा त्यांनी मोठी घोषणा केली, आम्ही सोलापूर शहर स्मार्ट सिटी करू, आम्ही मोठमोठे प्रकल्प आणलं, रस्ता आणलं. आम्ही पाहू शकता सोलापूरचे रस्ते कशा पद्धतीने झालेले आहेत. तर करोडो रुपये हा पैसा खर्च करून एलईडीचा हा शहरातील रंगभवन येथे मेन चौकामध्ये उभारण्यात आला. याचे काही दिवसापूर्वी किंवा जेव्हा आपण हा नवीन उद्यास आला तेव्हा त्याची खूप मोठं गाजाबाजा सोलापूर स्मार्ट सिटीने केली, पण आजची अवस्था पाहून तुम्हाला काय खंत वाटते? 90% ही स्मार्ट सिटीच्या योजनेअंतर्गत जे काही कामं झाली ती 90% ही फक्त जाहिराती झालेली आहे आणि या 90% जाहिराती झालेल्या कामामुळे पूर्णतः काम अद्याप सोलापूर शहरामध्ये झाले नाही ही सोलापूर शहरकांची, नागरिकांची, अनेक भागातील व्यथा आहे. चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं रस्ते नाही आहेत, ड्रेनेज लाईन नाही आहे अंतर्गत रस्ते, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची मोठी दुरावस्था होत आहे. उजनी धरणामधून ज्या धरणामधून सोलापूर शहराला पाणीपुरवठा होतो त्या धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यानं एक एक भागात 7-7 दिवस पाणी येत नाहीये अशी मोठी खंत आहे आणि महानगरपालिका पाणीपट्टी मात्र पूर्ण 365 दिवसाचीच वसुली करते. या मोठी याच सोलापूरकरांची यापेक्षा वाईट दुर्दशा कुठे नसेल. खरं तर आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, पर्यटक किंवा सोलापूर जे स्थायिक पर्यटक आहेत किंवा नागरिक आहेत ते स्मार्ट एलईडी प्लाझाकडे येत असतात, कारण की आधी एक निसर्गरम्य वातावरण होता पण दुर्दशा उन्हाळ्यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे. तर एक आव्हान तुम्ही काय कराल, महानगरपालिकेला काय सांगाल? सोलापूर शहर म्हणजे कामगार वर्ग आहे आणि दिवसभर कपाड कष्ट करून दिवसभर काम करणारा एक छोट्या कुटुंबातील छोटा नागरिक, छोटा परिवार एक मनोरंजनासाठी या रंगभवन चौकमध्ये सुशोभीकरण ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्या लहान मुलांना घेऊन आपल्या परिवारासोबत कुटुंबासोबत या ठिकाणी यायचा, गप्पा मारायच्या, आपल्या लहान मुलांसोबत आनंद व्यक्त करायचा. मात्र आता काही दिवसापासून तो
निसर्गरम्य जे दृश्य या ठिकाणी होतं ते कुठेतरी कोरमडलेलं आहे आणि अनेक परिवार, अनेक पुरुष मंडळी, लहान मुलं या ठिकाणी येत नाहीयेत अशी काही दृश्य दिसायला मिळतात. एकीकडे आपण पुढे पाहू शकता हा जे छोटासा गार्डन होतं त्या गार्डनमध्ये संध्याकाळच्या टायमाला अनेक ज्येष्ठ नागरिक जे आपल्या आयुष्यातील काही क्षण, मोलाचे क्षण ज्याला आपण म्हणू शकतो, ते कुठेतरी विरंगुळ असं या पद्धतीनं करायला बसत होते, येऊन तासभर गप्पा गोष्टी करायच्या. परंतु आता तेही लोक या ठिकाणी कुठेतरी पाठ फिरल्याचं दिसत आहे. पत्रकारांचं मत असं होता की महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून फक्त जाहिरातबाजीचा स्टंट केलेला आहे. सोलापूर शहरातील नागरिकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीयेत. सोलापूर शहरातील रस्ते हे स्मार्ट सिटी मधून झालेले परंतु खड्डेमय झालेले आहेत. त्यांनी त्याच्यावर उजाळा घातला आहे आणि जेवढा मोठा हा प्रकल्प आहे तेवढाच याची जिम्मेदार महानगरपालिकेची जिम्मेदार असल्याचे आमचे वरिष्ठ पत्रकारांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. सध्या या ठिकाणी अशी परिस्थिती व्हायला पाहिजे होती की इथं थांबायलाही गर्दी जागा नसायला पाहिजे होती, पण महानगरपालिकेच्या मुळेच आज एकही इथं माणूस सोडा फक्त चिमणीही इथे यायला येत नाही या ठिकाणी. तर किती एक निर्लज्ज सदा सुखम हा महानगरपालिका असेल यावरून आपल्याला कळतं. येणाऱ्या काळात महानगरपालिकेने यावर लक्ष घालून लवकरात लवकर या लाखो रुपये करोडो रुपये खर्च केलेला येलडी प्लाझाचा चांगल्या पद्धतीने व्यवस्था करावी आणि जे दूर गेलेले नागरिक आहेत, पर्यटक आहेत, त्यांनी या ठिकाणी येण्यासाठी त्यांनी एक चांगल्या प्रकारे उपाययोजना करावी अशी खंत, अशी विचार सोलापूर शहरातील प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे. सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.